हाँ बाबा तुम्ही आलात का तिकडे त्या चौकात? ओके हाँ, मग त्या चौकात ना आता राईट घ्या तुम्ही आणि मग पुढे आलात की मग सेकंड लेफ्ट। हाँ हाँ, मग तो रस्ता आपोआपच लेफ्टला वळतो खाली, राईट। मग तिकडे समुद्र दिसायला लागेल तुम्हाला, तिथे थांबायचं। मला आवडतो ना समुद्र। हो येस, 5 मिनिटात पोचाल तुम्ही। येस 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 येस, या या समोरच खेळाली पुलाव पार्टी। ओके या बाय। मी कुठे कुठे आहेत मम्मी डॅडी? आहेत, 5 मिनिटात पोचतात। हां ते सुस्वागतमचा बोर्ड वगैरे घेऊन उभं राहू का? सुस्वागतम कशाला, सु न बाई आहेत की आख्या? हा त्यांना रेडी करा, चला चला पोचतायत सासू सासरे, चला। ए प्लीज प्लीज यार, ते फ्लेक्स वगैरे काढून टाका। हा त्यांना सांगायला असं काही नाहीये, खोट आहे। मलापासून चिडवतायत यार, मला म्हणतात तुझ्या आई वडिलांसमोर मी जर चुनेची ऍक्टिंग नाही केली ना तर ते तुझ्या फोटोच्या ऐवजी बापावचा फोटो लावणार। माझ्यापेक्षा नीच माणसं आहेत या जगात हे बघून बरं वाटलं जरा। एनिवेज थँक्यू पप्या, तुझ्या मस्करीमुळे का होईना पण खूप दिवसांनी मला माझे आई वडील भेटणार आहेत आज, छान वाटतंय। आत्ता थँक्स नको बोलू भाई, आधी त्यांना येऊ दे, सुनबाईंना भेटू दे, बाकी सगळ्यांना भेटू दे, तुझी खलीबली होऊ दे, मग थँक्स बोल। का रे फार रागीट वगैरे आहेत का तुझे बाबा? हो असणार असणार, काय आहे मुलगा आणि वडील नेहमी कॉन्ट्रास्ट असतात, आमच्याकडेही असंच आहे। ए नाही नाही, मला उलट वाटतं की साहिलचे बाबा आणि साहिलची एम असणार। हे सांग ना साहिल, रागीट आहेत? नाही म्हणजे त्याप्रमाणे मी ठरवीन की मला ऍक्टिंग करायची आहे की नाही। ए भाई ते कसे असले तरी तुला ऍक्टिंग करायला लागणार आहे, नाहीतर बप्पा। अरे काय तुम्ही बघालच आता, माझे आई बाबा मा डॅडी कोणासारखेच नाही आहेत, कारण त्यांच्यासारखं कोणीच असू शकत नाही। ऐका ना, साहिल दादा त्याचे आई बाबा येणार आहेत ना, तर काहीतरी स्पेशल मेनू बनवूया त्यांच्यासाठी आपण। आधी माझ्यासाठी काहीतरी बनव ना, मला पण खूप भूक लागली। ती कधी नसते लागलेली, भगवान चल कामाला लागू ये लोक। अरे काय आहे हे, हमेशा किसी के माँ बाप आने वाले कह के खाना बनाने को कहते, फिर वो वैसे ही पड़ा रहता है। उस दिन है का परी दीदी के लोग आने वाले थे पूरे 28 जन। अरे पण आज दोघच जण येणार आहे, आई वडील। हाँ ऐसा है तो फिर कोनो बात नहीं, मतलब नहीं आए ना तो भी चलेगा, ना लक्ष्मण है ना 8-9 लोगों का खाना अकेला ही हजम करता है। ए काळ्या काय देतेस त्याला, तू मला टोमणा मारतोय, मी तुझा नवरा आहे ना। हो पण तू माझा चांगला मित्र आहे वगैरे। हा अमोर वहिनी अच्छे दोस्त आहे। ए मला पण तुमच्यात घ्या ना, म्हणजे मी पण तुमचा मित्र आहे ना, आपण तिघ मित्र आहोत। ठीक आहे। आणि हा लक्ष्मण ने लक्ष्मण लक्ष्मण कामाला लागत टाइम पास नंबर एक। चार मिनिट आले माझे बाबा। ते बघा आता स्टाईल मध्ये गाडीतून उतरतील। भाई हे तुझे बाबा आहेत? हे तुझे बाबा आहेत? हो गोविंदाचे वडील अनिल कपूर। हो तुझे सासरे? आता एकदम जेंटलमॅन सारखे मागे येतील आणि माँसाठी दार उघडतील। माँ काय बोलतो भाई, आईला आई बोलायचं ना, माँ काय म्हणजे? आई किती गोड शब्द आहे, मा सुद्धा गोडच शब्द आहे। वेलकम डार्लिंग। ही बघ माझी मा। ही तुझी मा आहे? खयाली पुलाव, वाह आपल्या साहिलचं हॉटेल,
मस्त है ना? खूब सुंदर যাই বলো আজ না আমার ছেলের জন্য আমার খুব গর্বিত বসে করছি খুব ভালো যে না খুব ভালো বাবা আরে চল ইয়া কেমন আছো মস্ত হ্যাঁ না কেমন আছো ভাইয়া তুমি কেমন আছো বহুত আছে কি তোমার জন্য আরে থ্যাংক ইউ হি সাহিল জি আইয়ে ব্রো সাসু নে লই কমপ্লেক্স দিলা রে हाँ ब्रो ये पण काय ही म्हणत आहे जागे मध्ये काहीतरी मॅजिक आहे मॅजिक है ना का असं का वाटतंय पण तुम्हाला अरे का नाही वाटणार सगळ्यात जास्त वेळ याच जागेत टिकलास मॅजिक या जागे मध्ये नाही इथल्या लोकांमध्ये चला तुमची ओळख करून देतो चला वाह तुम्ही भेटले की मराठी मराठी और मी गप्प चल मी तुला समजावून सांगतो बंगाली एकला चलो एकला चलो एका जा काय रे चिडवतो सारखं तो फ्रेंड्स हे माझे बाबा हाय गाइस आणि ही माझी मां हाय अच्छा ए पोरी जे तुम्हार बहू हवे মানে আমার বউ হবে না না এ তোমার বউ নয় নেই কা এই 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 পরি হ্যাঁ হ্যাঁ যা না ভাই যা তিকড়ে যা না তিকড়ে ফ্যামিলি তিকড়ে উবে না ভাই যা না তেঞ্চা পায়া পড় ভাই পায়া পড়া নাই তোর বাপও এই হ্যাঁ বাপ 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 কা বাপ আসু দে আসু দে আসু দে আসু আরে বাপও কা হ্যাঁ म्हणजे अंगल ते आमचा कोडवर्ड आहे कोणालाही पाया पडायचं असलं ना की आम्ही त्याला म्हणतो पाव पाव येईल पाव आके भाव पाव येईल यू आर सो लकी जे आमार छेले शाहिल तुम्हाके बीए करार जन्य रेडी होये गेछे आई एम श्योर जे तुम्हें कोनो ना कोनो मैजिक तो निश्चयई जानो यस मैजिक मा बांगला जाने ना हिंदी ते कथा बोलो नहीं नहीं एक मिनट आता ती काहीतरी वेगळंच ट्रान्सलेट करून सांगेल मी सांगतो समजा तिचं म्हणणं असं आहे की आमचा साहिल आयुष्यात कधीही लग्न करेल असं वाटलं नव्हतं आम्हाला आता तो जर लग्न करतोय तर याचा अर्थ नक्कीच काहीतरी मॅजिक असणार राईट थँक्यू हा आमची परी एकदम एकदम मॅजिक आहे एकदम मॅजिक हा आणि आमच्या हॉटेलचं बांधकाम पण तिनेच केलंय काय हा बांधकाम नाही बांधकाम नाही इंटिरियर तिने केलं इंटिरियर असं म्हणतात तिला इंटिरियर डेकोरेशनचा फार छान सेन्स आहे हे सगळे रंग या प्रॉपर्टीज हे सगळं तिचं डोकं आहे भाई टायरची आयडिया आपली आहे म्हणजे ते पोलीस स्टेशन मध्ये नाही का टायर असतात आणि गुन्हेगारांना त्यात अरे मा पण इंटिरियर डिझायनर आहे रियली वाव व्हेरी नाइस खूप भालो अच्छा सुन ना आम्ही ना आमार फोनार होटेले ए डिझाइन डे करबो सेम ए डिझाइन सॉरी काय काय म्हणाले या ती परीला कॉम्प्लिमेंट देते तिचं म्हणणं असं आहे की ह्याच सगळ्या आयडिया चोरून आमचं पुण्यातलं हॉटेल डिझाईन करणार आहे चोरून मा तुम्ही चोरी करे करबे बोलचे नाही चोरी नाही इन्स्पिरेशन बोलचे इन्स्पिरेशन सॉरी हॉटेल अरे हो मी हॉटेल बिझनेस मध्ये आहे ना इंदोर मध्ये हॉटेल आहे माझं कोलकात्यात एक खूप छान हॉटेल आहे खूप भालो खूप भालो गोव्यामध्ये पण आहे आणि महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये हॉटेल आहे माझं आणि आता नवीन हॉटेल आम्ही पुण्यामध्ये चालू करतो हा मुंबईमध्ये चालू करायचं होतं पण साहिलने आधीच चालू केलं ओ काय रे साहिल नाही तू आधी कधी नाही सांगितलंस आम्हाला तुमचा हॉटेलचाच बिझनेस आहे म्हणून अरे काय साहिल मित्रांबरोबर पण असंच वागतोस नाही नाही खरं तर आमच्या बरोबर पण असंच वागतो हे याच्यातलं काहीही सांगितलेलं नाही आम्हाला नाही तुमच्या बंगालमध्ये जसे
खूप सगळे स्टॅच्यूज लावलेले असतात ना सगळ्या नेत्यांचे आणि ऍक्टर्सचे वगैरे. उत्तम कुमार आमच्या महाराष्ट्रात हे सगळे फ्लेक्स लावलेले असतात सगळीकडे. म्हणजे जयपूरला जसं गुलाबी शहर म्हणून ओळखतात ना, तसं आणखी काही वर्षांनी महाराष्ट्राला बोलते फ्लेक्सचं राष्ट्र असं म्हणून ओळखायला लागते. परी आली धावून साहिल गेला वाहून. काय क्या मतलब है इसका? नहीं नहीं मैं बताता हूँ. इसका मत राहू द्या ना, खूप प्रश्न पडतात तिला, आपण नंतर बोलूया. पण मी सांगतो ना समजावून काय. लेट इट बी. चला चला आज जाऊया, चला चला मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. चला अरे चला 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 तुम्ही पण चला बोला तुम्ही. आलो चल छान आहे. आलो 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 आलो. वो वेगळेच इमॅजिन केले होते यार साहिलचे आई वडील. वेगळेच निघाले ना. वेगळेच निघाले का वेगळेच आहेत म्हणजे. मलाही हेच वाटलं, मी बोललो नाही. बघ ना साहिल आई बाबांसारखा दोघांसारखा दिसत नाही आणि आई बंगाली कसं शक्य आहे. नाही थांब 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 नाही 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 नाही. तुला आठवत आहे आपण एकदा साहिलला बंगालीत फोनवर बोलताना ऐकलं होतं, आठवतंय का आपलं बोलणं झालं होतं काहीतरी झोले बिले, तेव्हा तो कदाचित मासे बोलत असणार. असू शकत असू शकत असू शकत. असं कस. अरे आपल्याला त्याची डायरी सापडली होती तेव्हा नाही का तो म्हणाला होता ही कविता मी माझ्या आईवर केली आहे आणि नाव मनीषा होत. बरोबर आहे बरोबर आहे. आणि ती कविता यांच्यावर केली होती असं तरी मला वाटलं नाही बरं प्लीज. म्हणजे खरंच नाही वाटलं मला. ते आहे पण मनीषा नाव असतं का बंगाली. मनीषा कोयराला. ते बंगाली नाही आहे ते नेपाळी आहे. आपण ना त्यांना विचारायला हवं. अरे काय बोलतो तुम्ही असं कसं विचारणार. हा ही माझी माँ अशी ओळख करून दिल्यानंतर आपण काय म्हणायचं ते ठीक आहे पण नाव काय बोलायचं. काय बोलतायत यार. नाही पण मला काय वाटत म्हणजे आपण का एवढा डाऊट खायचा ना. म्हणजे असतील खरंच ते मायबाप त्याचे. आता नुसतं नाव बंगाली आहे म्हणून का ते मायबाप नाहीत असं कसं. पण तुलाही वाटत त्या जरा जास्तच यंग आहेत. एक मिनिट हा आता मी बघते ना इकडं शहराकडे सगळ्या बायका कसल्या मेंटेन करतात सगळ्या एजला. मग भाई पण साहिल आणि माझ्यात एकाच वर्षाचा फरक आहे. मी त्याची आई बघ माझी आई बघ. अरे हो 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 यु आर राईट. नाही नाही पण मला नाही वाटत हा असं कस कोणतो त्याचे खोटे आई बापाने. आणू शकतो कारण हा भाई साहिल आहे हा काही करू शकतो. आपण जाऊन विचारू ना त्यांना इथे का बडबड करतोय आपण. हिला वेळ लागलाय का. हिला ही काय मट्टळ का तू. कसं विचारणार काय विचारणार त्यांना जाऊन. तुम्ही साहिलचे खरे आई बाप आहात का तुम्हाला पैसे देऊन असं ऍक्टिंग करायला आणलंय. अरे काय लॉजिक आहे यार. लॉजिक नाही भाई मॅजिक आहे. हेच हेच वाक्य बोलून गंडवतो तो सगळ्यांना. हो भाई पण हा इकडे पप्याराने ना लॉजिक मॅजिक सगळं दाखवेल. आता बघा काय करणार आहे. ऐका काय करूया तर आतमध्ये जाऊयात आणि त्यांना विचारूया सगळ्यात महत्वाचं काय करायला लागेल. विचारू मी तसं डायरेक्ट नाही विचारायचं भाई. पूर्ण नाटकाचा सेटअप करायचा. हा म्हणजे म्हणजे साहिल आहे त्याची होणारी बायको आहे करायला लागेल भाई. आपल्याला जर पाहिजे असेल उत्तर तर करायला लागेल कारण डायरेक्ट आपण विचारू शकत नाही दुसऱ्या कोणाला फोन करू शकत नाही. समजलं. तुम्हाला काय करायचं ते करा मी त्यांच्या खाण्यापिण्याचं बघते. मन नको मी चाललंय. ए जाऊ दे जाऊ दे. आपण आपण ठरल्याप्रमाणे वागायचं. हा माती खायची नाहीये. एक दोन. मी मगाशी ओळख करून दिली ना ती सगळी लोक आमच्या नशिबाने आम्हाला भेटली. लक्ष्मण उर्मिला आणि भगवान आणि मग खयाली पुलाव थोडस स्थिर झालं. प्रथम थेके तू जे तोर बाबार काचे हॉटेलला ट्रेनिंगटा नी नीतीस त्याले ही परिस्थिती होतो ना. ऍक्च्युअली किंतु जाय बोल ए आयडियाटर किंतु आमार भीषण ভালো লেগেছে. गोवा हॉटेलले यूज करतो. विश तुमची विश आमची. अरे काय
काय सगळं चोरायला लागली आता ही. एक्सक्यूज मी, मुझे इतना सा मराठी आती है समझ में, ठीक है? चोरायलेला नाही, इन्स्पायर्ड झाला. ओह, इन्स्पायर्ड बाय. तुझ्यामुळे मी इतका इन्स्पायर्ड झालो ना. हॅलो. या. हॅलो. मित्रमंडळ, आतमध्ये पहिल्यांदाच भेट झाली. हॅलो. भेटलो. बस ना, बस ना, बस ना. हा, बस बस बस. सो सो बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. बघण्याचा? देखने का इसका मतलब क्या होता है? नाही नाही, मी सांगतो तुला समजून. अरे पण यांचं लव्ह मॅरेज आहे ना, मी बघण्याचा वगैरे कसला कार्यक्रम आलाय. हा, हे प्रथा आहे, प्रथा आमच्या खयाली पुलावची. आम्ही प्रत्येक गोष्टीचं असं सगळं सागर संगीतपणे असं पारंपरिकपणे असं इव्हेंट करतो आम्ही त्याचा. ए प्लीज प्लीज, तुम्ही थांबवाय, हिला खूप प्रश्न पडतात, मला हैरण करत बसेल. प्लीज थांबवा यार, प्लीज. एगो की चोलचे? अरे तसं नाही, म्हणजे मी तुला समजावून सांगतो नंतर. हा, नाही नाही, एक मिनिट. काय काय म्हणणं काय आहे तुमचं? हा नाही, कसं आहे ना, आता आम्ही तुमच्या हॉटेलला आलोय, म्हणजे तुमच्या प्रथा पाळायलाच लागतील ना आम्हाला. सांगा. ओके ओके, मग सुरू करूया कार्यक्रम. काय आम्ही आमची मुलगी तुम्हाला देणार, त्यामुळे मग तुम्ही प्रश्न विचारा मुलीला, त्याची ती पटापट उत्तरं देईल बरं का ग, आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. आम्ही तुम्हाला, आय मीन आम्ही मुलाला प्रश्न विचारणार. अरे वा, छान आहे छान आहे. नाही म्हणजे मैत्री बुजू घ्यायचं. एक टू मैं समझाता हूँ तुझे. ये देख, अरेंज मैरिज में कैसा होता ना कि लड़के वाले लड़की लोगों से कुछ सवाल पूछते हैं, जैसे कि अभी हम लोग लड़के वाले हैं तो लड़की को कुछ सवाल पूछेंगे, उसके संस्कार देखेंगे और फिर डिसाइड करेंगे कि ये परफेक्ट मैच है कि नहीं. क्या नो शाहिल पसंद हो, बस कथा शेष. अगर वो आए पसंद पण हे सगळं मज्जा म्हणून, आणि आपण तरी अरेंज मॅरेजचा हा असा अनुभव कधी घेणार ना. चला रे, करा सुरू. करा करा. काय करतात मुलाचे आई वडील? अरे आता सांगितलं ना मी काय करतोय ते. हा, हॉटेल्स. येस येस, आठवलं ना मला. तर काय नाव आहेत हॉटेलची? कलकत्त्याच हॉटेल जे आहे त्याचं नाव आहे कलकत्ता पॅलेस. इंदोरचं जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे इंदोर पॅलेस. गोव्याचं जे हॉटेल आहे त्याचं आहे गोवा पॅलेस. कोल्हापूरचं जे आहे त्याचं आहे कोल्हापूर पॅलेस. आणि आता नवीन जे पुण्याचं आम्ही चालू करतोय ते पुणे पॅलेस. नाही, त्याचं हे नाव नाहीये. त्याचं नाव मी मैत्री ठेवणार. पॅलेस. गुड वन. कधी झालं आपलं लग्न? आमचं 6 साल हो गया है, हॅपीली मॅरिड. तुमच्या लग्नाला फक्त 6 वर्ष झाली आहेत. पुढचे प्रश्न मुलीचे मामा विचारतील, म्हणजे पप्या. विचार, काय विचारायचं ते. हा हा भाई, हो प्रश्न आहेत ना. हा भाई, हा आपला साहिल, हा कधी याचा जन्म कधी झाला? 25 डिसेंबर 1993. 25 डिसेंबर 1993. हा ठीक आहे. अरे 93 बरोबर आहे ना? 93. हा हा, 93 चा ब्लास्ट. आणि हे 2011 क्रिसमस न्यू इयर. सांताक्लॉज माहितीये ना तुम्हाला? सांताक्लॉज तसा हा जन्माला आल्यापासून आम्हाला फक्त सरप्राईजेस वाटत फिरतोय. आम्हालाही, पण मलाही कळत नाही हा कार्यक्रम मुला मुलीचा आहे की आई बाबांचा. हा, किती प्रश्न विचारताय बाबा. आता तुम्ही विचारा प्रश्न. हा विचारू. टाइम प्लीज.
टाइम प्लीज, तुमची उत्तर खूप चांगली झाली. वा वा, आता मुलीची तयारी जरा व्हायला पाहिजे, कारण मुलगी सुद्धा पास व्हायला पाहिजे ना. तू मुळीच काळजी करू नकोस, आपण तयारी करू. हा तयारी हो. हा मुळीच घाबरू नकोस तू, तिकडे चल चल बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये, बेडरूम मध्ये. आता सगळीच जरा थोडस मुलीची बाजू आहे.